ज्यांना सूर्य नमस्कार मान्य नाही त्यांनी समुद्रात जीव द्यावा असं वादग्रस्त विधान केलंय भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी. गोरखपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना ज्यांना योग मान्य नाही त्यांनी हिंदुस्थान सोडावा असंही आदित्यनाथ यांनी म्हटलंय. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानामुळे योग दिनावरून सुरू झालेल्या वादंगाला आणखी फोडणी मिळाली. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर सर्व बाजूने टीका होतीये. दरम्यान योग दिनाच्या निमित्तानं राजपथावर होणाऱ्या सामूहिक योगासनांच्या कार्यक्रमातून सूर्य नमस्काराचा समावेश नसल्याचं सरकारनं आधीच स्पष्ट केलंय. त्यानंतर काल संध्याकाळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या काही प्रतिनिधींनी योग दिनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय. सूर्य नमस्कारच नव्हे तर योगाची मूळ संकल्पनाच पूर्णपणे हिंदू धर्माशी निगडीत आहे, त्यामुळे अल्पसंख्याकांवर हा दिन साजरा करण्याची सक्ती करू नये असं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं म्हणणं आहे. सूर्य नमस्कार को जो लोग सांप्रदायिक कह रहे हैं, मेरी उनसे प्रार्थना है कि कम से कम दिन के समय भगवान सूर्य ने कभी भी अपने प्रकाश और अपनी ऊर्जा से किसी को वंचित नहीं किया, किसी जाति, किसी मत, किसी मजहब को वंचित नहीं किया. उसके बाद भी अगर सूर्य को वह सांप्रदायिकता के दायरे में ला रहे हैं तो मुझे उनकी बुद्धि पर हंसी आती है और मेरी उनसे प्रार्थना होगी कि उनको फिर सूर्य की रोशनी भी नहीं लेनी चाहिए, सूर्य का प्रकाश भी नहीं लेना चाहिए और उसी प्रकार से कैद होकर के घरों में बिलों में बंद रहना चाहिए दिन के समय में. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.